नमस्ते मुलांनो, आज आपण पुन्हा इंग्रजी विषयाकडे वळणार आहोत आणि इंग्रजी विषयातला महत्त्वाचा ग्रामरचा टॉपिक घेणार आहोत टेन्स। पण तुम्हाला एक आवर्जून सांगायचे की आतापर्यंत आपले 127 व्हिडिओ झालेत, ते सगळे तुम्ही पाहिलेत ना, आणि पुढचा 127वा बघताना मागच्या व्हिडिओतले म्हणजे मागचे घटक तुम्ही विसरला नाहीत ना, हेही लक्षात घ्या आणि मागचे व्हिडिओही पुन्हा पुन्हा पाहत जा आणि सराव करत रहा। आता आज आपण टेन्समधला टेन्स डायरेक्ट न शिकता आपण टेन्समधली पूर्वतयारी म्हणजे आपणाला अगोदर काय माहीत असलं पाहिजे, बेसिक कोणत्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे, त्या इथे शिकणार आहोत। आता इथे बघा, मी काही लिहिलेत टू बी ची रूप। टू बी ची रूप कोणकोणती आहेत? एम, इज, आर, वॉज, वेअर, विल आणि शाल, ही काय आहेत? टू बी ची रूप आहेत। एम, इज, आर या तिघांचाही अर्थ काय होतो? आहे। मग हे आहे हे कसं आहे? वर्तमान काळात वापरतो, त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? प्रेझेंट टेन्स, म्हणजे चालू। आत्ता जे आहे हे काय आहे? वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स। एम, इज, आर ह्या तिघांचाही अर्थ आहे होतो। वॉज आणि वेअर त्याचा अर्थ होतो होता होते, म्हणजे हा पास्ट टेन्समध्ये वापरला जातो। होता होते त्यालाच आपण मराठीमध्ये भूतकाळ असं म्हणतो। हे नीट समजावून घ्यायचे यांचे अर्थ। विल, शाल म्हणजे होईल, असेल, राहील, ही जी भविष्यकाळात म्हणजे फ्युचर, म्हणजेच भविष्यकाळ। आता टू हॅव ची रूप म्हणजेच हॅव आणि हॅज, असते, असतात, मला दोन भाऊ आहेत असं जेव्हा म्हणायचं असतं त्यावेळेस आपल्याला हॅव हॅज, माझ्याजवळ पेन्सिल आहे असं म्हणायच्या वेळेस हॅव हॅज वापरतात, म्हणजे हे सगळंच प्रेझेंट टेन्समध्ये वापरतात हॅवची रूप। त्याच्यातला हॅड जो आहे तो पास्ट टेन्समध्ये वापरतात। काय वापरतात? टू हॅवची रूप हॅव हॅज हे कशामध्ये वापरतात? प्रेझेंट टेन्समध्ये, आणि हॅड पास्ट टेन्समध्ये वापरतात, म्हणजेच वर्तमान काळामध्ये। आता हे आपण समजावून घेतलं। आता एम, इज, आर ह्या तिघांचा अर्थ आहे आहे, पण मग एम कधी वापरायचा, इज कधी वापरायचा, आर कधी वापरायचा हे आपल्याला समजलं पाहिजे। त्याच्यासाठी आपण या गोष्टी समजून घेऊयात। जर एक वचनी करता असेल म्हणजे वाक्यात काम करणारा, मग वाक्यात काम करणारा कोण असतो? आय म्हणजे मी असतो, ही म्हणजे तो असतो, शी म्हणजे ती असते, इट म्हणजे ते असतात, दे म्हणजे ते असतात, नेहा किंवा डॉग, गर्ल्स, हे जे आहे ते काम करणारे। मग जर करता एक वचनी असेल त्यालाच आपण इंग्रजीमध्ये सब्जेक्ट असं म्हणतो। जर करता एक वचनी म्हणजे सिंग्युलर असेल तर त्याच्या समोर तुम्ही एम, इज, वॉज, विल, हॅज असं वापरू शकता एक वचनी। म्हणजे आता एम हा अपवाद आहे, एम फक्त आयच्याच पुढे वापरायचा, आय एम। तसं ही इज, ही वॉज, ही विल, ही हॅज, ही काय आहे? एक वचनी आहे। मग आता एक वचनी कर्त्यांची नावं लिहिले म्हणजे आयच्या पुढे काय लिहिणार तुम्ही? आय एम। काय लिहिणार? आय एम। मग ही इज, ही इज, सी इज, इट इज, डॉग इज किंवा नेहा इज, आणि या सगळ्यांच्या समोर ही वापरतात। म्हणजे एक वचनी दिसला करता की त्याच्या समोर तुम्ही इज, वॉज, विल, हॅज, म्हणजे वर्तमान काळी असेल तर इज वापरा, भूतकाळ असेल तर वॉज वापरा, म्हणजे प्रेझेंट टेन्स असेल तर इज, पास्ट टेन्स असेल तर वॉज, फ्युचर टेन्स असेल तर विल, आणि प्रेझेंट टेन्स असेल तर असणे या अर्थाला हॅज वापरायचं एक वचनाच्या समोर। फक्त आय त्याला अपवाद आहे, आय म्हणजे मी। एक वचनी असला तरी सुद्धा आपण त्याच्या समोर एम वापरतो, आणि आय वॉज वापरू शकतो, वॉज फक्त एमच्या, एम आणि इज याच्यामध्ये एमच वापरू शकतो। आता अनेक वचनी जर करता असेल प्ल्युरल तर त्याच्या समोर आर वापरायचं, वेअर, विल, शाल आणि हॅव। म्हणजे आता अनेक वचनी, दे आर, दे वेअर, दे विल, दे शाल, दे शाल नाही वापरत बऱ्याच वेळा, दे हॅव।
म्हणजे अनेक वचनाच्या समोर काय वापरायचं, आर, वेअर, विल, हॅव. मग आता वी शॉल वापरू शकतो. अनेक वचन येतो विल आणि शॉल याच्या संदर्भात असे काही स्पेसिफिक नियम नाहीत. मग आता देच झालं. यू हा जो यू म्हणजे तू आणि तुम्ही, पण इंग्लिश मध्ये ग्रामर मध्ये यू ला नेहमी अनेक वचनीच पकडायचं. त्यामुळं यू अनेक वचने, म्हणजे एक वचना जरी झालं यू आर यू इज बॉय नाही म्हणायचं, यू आर बॉयज, कारण याला नेहमी अनेक वचनात पकडायचं. त्यामुळे यू आर, यू वेअर, यू विल, यू हॅव, यू ला नेहमी अनेक वचनातच पकडायचं. हे सगळं लक्षातच ठेवायचं. चिल्ड्रन, चिल्ड्रन आर, चिल्ड्रन इज नाही म्हणायचं, चिल्ड्रन वॉज नाही म्हणायचं. अनेक वचनाच्या समोर आर, वेअर, विल, शॉल, हॅव, चिल्ड्रन हॅव, चिल्ड्रन हॅज नाही. अनेक वचनाच्या समोर हॅव वापरायचं. अनेक वचनाच्या समोर प्रेझेंट टेन्समध्ये आर, पास्ट टेन्समध्ये वेअर आणि फ्युचर टेन्समध्ये विल, शॉल आणि हॅव हे प्रेझेंट टेन्समध्ये असणे या अर्थाने वापरायचं. मग आता डॉग्स हे सुद्धा अनेक वचन आहे. मग डॉग्सच्या पुढं काय लिहाल बरं? डॉग्सच्या पुढं आर लिहाल, डॉग्सच्या पुढं वेअर लिहाल, डॉग्स, विल, डॉग्स, हॅव असं. नेहा अँड मेघा एकापेक्षा जास्त आहे. नेहा अँड मेघा इज असं म्हणणार आहे, नेहा अँड मेघा आर, नेहा अँड मेघा वॉज म्हणायचं नाही, नेहा अँड मेघा वेअर. म्हणजे लक्षात ठेवायचं एक वचनी कर्त्याच्या समोर काय वापरायचं, अनेक वचनी कर्त्याच्या समोर कोणती टू बीची रूप वापरायची हे लक्षात ठेवायचं. आता आपण त्याच्यावर आधारित काही वाक्य बघूयात. सी डॅश टीचिंग. सी काय? गणितासारखं कच्चं काम करायचं. सी काय आहे? एक वचन. मग एक वचनाच्या समोर तुम्ही काय वापरता? प्रेझेंट टेन्समध्ये इज वापरता, पास्ट टेन्समध्ये वॉज वापरता आणि एक वचनाच्या पुढं वेअर वापरत नाही, म्हणजे हे येणार नाही. हे इज आणि वॉज येऊ शकते. सी इज टीचिंग, सी वॉज टीचिंग. पुढं आय डॅश टू ब्रदर्स. आता इथं आय एक वचनी आहे आणि एक वचनी असला तरी आय हा अपवाद आहे आणि एक वचनाच्या पुढे हॅज वापरतात, पण आय अपवाद असल्यामुळे हॅव वापरायचं, हॅज वापरायचं नाही. आय हॅव टू ब्रदर्स. सी इज किंवा सी वेअर म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर इज वापरा, पास्ट टेन्समध्ये असेल तर वेअर वापरा. माय अंकल डॅश सायकल. आता माय अंकल हा एक वचनीच आहे. एक वचनाच्या समोर हॅव वापरायचं की हॅज? एक वचनाच्या समोर हॅज वापरायचं. माय अंकल हॅज सायकल. यू डॅश नॉटी. यू ला नेहमी अनेक वचनी समजायचं. मग अनेक वचनी असेल तर इज वापरलं जाणार नाही. मग यू आर नॉटी आणि यू वेअर नॉटी. तुम्ही खोडकर आहात, तुम्ही खोडकर होते. म्हणजे आर आणि वेअर हे दोन्ही तुम्ही इथे वापरू शकता. म्हणजे आर म्हणजे आहे, वेअर म्हणजे होते आणि अनेक वचनाच्या समोर आर, वेअर, विल, हॅव असं वापरू शकता. म्हणजे आता आपण बेसिक काय शिकलो इथं? ॲम इज आर कुठे वापरायचं, वॉज वेअर कुठे वापरायचं, शॅल विल कुठं वापरायचं ते शिकलो, हॅव हॅज कुठं वापरायचं ते शिकलो. एक वचनी करता असेल तर काय वापरायचं, अनेक वचनी असेल तर काय वापरायचं, एकदा पाच पाच वेळा लिहून पाठ करा. आता तुम्हाला हा घटक तर छान समजलाच आहे, बेसिक आपण त्याच्या गोष्टी शिकून घेतलेल्या आहोत. परंतु आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स शिकणार आहोत. प्रेझेंट टेन्स जर शिकायचं असेल, म्हणजे टेन्स शिकायचं असेल, तर तुम्हाला फर्ब ओळखता आलं पाहिजे. फर्ब म्हणजे काय? क्रियापद. वाक्यातलं क्रियापद ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी आपला यूट्यूबवरचा फर्बचा व्हिडिओ पाहायचा आहे. काय पाहायचं आहे? फर्बचा व्हिडिओ. फर्ब कोणकोणते फर्ब असतात? फर्ब म्हणजे क्रियादर्शक शब्द. आता फर्ब तर बघायचेच आहेत, फर्ब आपल्याला ओळखता आले पाहिजेत. परंतु पुढे आपणाला जे काळ शिकायचे आहे, टेन्स शिकायचे आहे, त्यासाठी आपणाला फर्बची काय पाहिजेत? वेगवेगळी रूपं सुद्धा माहीत असली पाहिजेत. मग कोणकोणती रूपं माहीत असली पाहिजेत? तर त्याची थोडीशी झलक देते आणि पूर्ण तुम्ही ते पाठ करून ठेवायचे. म्हणजे काय होईल? आपल्याला पुढचे टेन्स शिकताना अडचण येणार नाही. आता कम हे प्रेझेंट टेन्समध्ये वापरलं, केम
ही पास्ट टेन्स मध्ये वापरलं आणि जेव्हा आपणाला पूर्ण काळातली जी जेव्हा वाक्य बनवायची असतात तेव्हा त्याचं तिसरं रूप माहित पाहिजे म्हणजे ईट एट ईटन अशी प्रत्येक क्रियापदाची तीन रूप असतात फर्बची तीन रूप असतात ती आपणाला माहित पाहिजे डू त्याचा पास्ट टेन्स डीड आणि त्याचं तिसरं रूप डन सी प्रेझेंट सॉ पास्ट आणि सीन हे तिसरं रूप आणि ही सगळी रूपं आपणाला क्रियापदांची माहीत असतील तरच आपणाला टेन्स पूर्णपणे समजतील हे लक्षात घ्यायचे त्यासाठी आपल्या जनरल नॉलेज पुस्तकामध्ये आपली पाचवी पर्यंतची जे आलेले सगळे पुस्तकातले व्हर्ब आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत त्याचे पास्ट टेन्स आपण लिहिलेले आहेत आणि त्याचे तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल पण लिहिलेलं म्हणजे तिसरं रूप ही सगळी तुम्ही पाठ करून ठेवायची आहे म्हणजे आपणाला ते काळ शिकताना त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीनं याचा सराव करायचा लक्षात ठेवायचं आणि याच्याखाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी स्वाध्यायाची लिंक दिलेली आहे त्याचा अभ्यास जरूर करायचा आहे काही अडचण असली तर विचारायचं आहे आपण यूट्यूबवर अभ्यासक्रम पूर्ण करत आहोत पण अवघड उदाहरणं तुम्हाला समजून हवी असतील परीक्षेत येणारी संभाव्य उदाहरणं तुम्हाला समजावून हवी असतील आणि क्लुप्त्यांवरची वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला समजावून हवी असतील तुमच्या शंकांचं निरसन करायचं असेल तर yashodeep.in या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आपलं यश पक्क करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद